नाशिकहून श्री क्षेत्र भगवानगडासाठी शिवशाही बसची सुरुवात झाली आहे. प्रवाशांच्या व भाविकांच्या सेवेत ही बस सेवा दाखल झाली. या बसचं नांदूर शिंगोटे येथे स्वागत करण्यात आले. गोपीनाथगड या ठिकाणी या बसचं नांदूरकरांच्या वतीनं मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत झाले. गोपीनाथगड या ठिकाणी जाऊन सर्वांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यानंतर बस चालक व वाहक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार झाला. यावेळी नांदूर शिंगोटा येथील युवा नेते दीपक बरके, उपसरपंच शिवराम शेळके, माजी उपसरपंच संजय शेळके, माजी सरपंच गोपाळ शेळके, त्याचप्रमाणे संजय शेळके, गणेश खुले, निवृत्ती शेळके, दिलीप शेळके, दीपक सानप, मीरा भाबड, सुदाम शेळके, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सदरची बस ही नांदूर शिंगोटा येथे येताच फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणाबाजी झाली. यानंतर बसने पुढील मार्गक्रमण करण्यापूर्वी माजी सरपंच गोपाळ शेळके यांनी वाहक व चालक यांना शाल टोपी श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करत पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. ही बस नाशिक या ठिकाणाहून सिन्नर, नांदूर शिंगोटे, निमोण, नान्नज, तळेगाव, लोणी, बाभळेश्वर, श्रीरामपूर, नेवासा फाटा, नेवासा, शेवगाव, पाथर्डी मार्गे भगवानगड या मार्गाने मार्गक्रमण करणार असून सदरच्या बसमुळे सर्व भाविकांना यापुढे भगवानगडाला दर्शन देण्यासाठी जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग मिळाला असल्याचं मत यावेळी नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी व्यक्त केलं. श्री क्षेत्र भगवानगड येथे जाण्यासाठी आता शिवशाही बस सुरू झाली. या बसचं नांदूर शिंगोटे येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत झालंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.